शारदीय नवरात्रोत्सवाचं निमित्त सांगून थेट कुलूप तोडून शेतकरी सहकारी संघाची इमारत ताब्यात घेण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना कुणी दिला असा सवाल वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार संजय मंडलिक यांनी उपस्थित केला. पालकमंत्र्यांसह सर्वच घटकांसमवेत बैठक घेऊन या प्रश्नी तोडगा काढता आला असता असंही या लोकप्रतिनिधींनी स्पष्ट केलं. सहकार तज्ज्ञ स्वर्गीय विठ्ठलराव शिंदे उर्फ बाबा नेस्तीकर यांच्या 13व्या पुण्यतिथीचा अभिवादन कार्यक्रम शेतकरी सहकारी संघाच्या वतीनं राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन इथं आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला नामदार हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर उपस्थित होते. गेल्याच आठवड्यात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नवरात्र उत्सवाचं निमित्त सांगत भवानी मंडपातील शेतकरी सहकारी संघाच्या इमारतीचे 3 मजले कुलूप तोडून ताब्यात घेतलेत. ही इमारत वाचवण्यासाठी सर्वपक्षीय शेतकरी संघ बचाव कृती समितीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यामुळं हे लोकप्रतिनिधी याबाबत कोणती भूमिका जाहीर करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. नामदार मुश्रीफ यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या कृतीवरच आक्षेप घेतला. जिल्हाधिकारी रेखावार यांनी कुलूप तोडून शेतकरी संघाची इमारत ताब्यात घेतलीच कशी असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तर खासदार संजय मंडलिक यांनी या प्रश्नी सर्व सहमतीनं जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यायला हवा होता असं मत मांडलं. पालकमंत्री किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी एक सर्वपक्षीय बैठक घेऊन या शेतकरी संघाची जागा घेण्याबाबतचा एक विचारविनिमय करण्याची आवश्यकता होती. ठीक आहे की महालक्ष्मी मंदिरामध्ये नवरात्र उत्सवामध्ये गर्दी होते आणि त्यांना येणाऱ्या भक्तांची सोयीच करायची असते तर हा जर पर्याय निवडला असता तर व्यवस्थित झाला असता. आपत्ती कायदा लावून कुलूप तोडणं एखाद्या सहकारी संस्थेचं हे काही योग्य नव्हतं आणि म्हणून मी मगाशी सांगितलं की प्रशासकीय अध्यक्ष हे शिंदे गटाचे आहेत, सदस्य शिंदे गटाचे आहेत, नेते मंडळी शिंदे गटाचे आहेत, पालकमंत्री शिंदे गटाचे आहेत. तर हे झालं कसं, या संदर्भातली चर्चा सर्व लोकप्रतिनिधींशी किंवा संघाचे जे प्रशासक आहेत त्यांच्याशी केली असते तर काय फार मोठा अडथळा किंवा कोणी काय केलं नसता. पण अचानकपणानं जागा ताब्यात घेणं हे चुकीचं आहे आणि म्हणून या संदर्भात आम्ही मगाशी जाहीरपणानं सांगितलं, शासनाला जर आवश्यकता असेल तर त्याच्या संबंधित घटकांशी चर्चा करावी आणि काय नेमकी एवढी आपत्ती येऊन पडली त्याचं आम्हाला सुद्धा मार्गदर्शन म्हटलं आम्ही लोकप्रतिनिधी केलं पाहिजे. मला वाटतं अशा पद्धतीनं ही जागा काढून घेणं हा शेतकरी संघाचा नव्हे तर सहकारी चळवळीचा अपमान आहे. शेतकरी संघासमोर असणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आपण पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह शासन स्तरावर प्रयत्न करू असंही नामदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे सध्या लंडनवरून येणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या वाघनख्यांची राज्यात चर्चा सुरू आहे. त्यावर खासदार मंडलिक यांनी भाष्य करत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. शिवरायांच्या वाघनख्यांविषयी शंका व्यक्त करणाऱ्या आमदार ठाकरे यांना स्वतःची नख म्हणजे वाघनख वाटली काय असा उपरोधिक सवाल त्यांनी उपस्थित केला. तर नामदार मुश्रीफ यांनी वाघनख्याच्या वादात आपण पडू इच्छित नाही असा सावध पवित्रा घेतला. स्वर्गीय बाबा नेस्त्रीकर यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात सर्वच वक्त्यांनी त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला. शेतकरी संघाला गतवैभव मिळवून देणं हीच नेस्त्रीकर यांना आदरांजली ठरेल अशा भावना सर्वांनी व्यक्त केल्या. घरघर लागलेल्या सध्याच्या सहकार क्षेत्राला बाबा नेस्त्रीकर यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे असं आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले. यावेळी शेतकरी संघाचे अध्यक्ष सुरेश देसाई, संचालक अजित मोहिते, जयवंत पाटील, कार्यकारी संचालक सचिन सरनोबत, नेस्त्रीकर कुटुंबीय यांच्यासह सभासद उपस्थित होते.